हो अंगणवाडी सेविकांनो, 28 जानेवारी 2024 पुन्हा आंदोलन। तसे जागोजागी आंदोलने हे चालूच आहे, पण 19 जानेवारी रोजी झालेल्या मीटिंगमध्ये निर्णय असा झाला की येणाऱ्या 3 सुट्ट्या आणि 24 तारखेला मराठा आरक्षणासाठी जरांगे साहेबांचे मुंबईत आगमन। या कारणाने शासन आपल्याकडे लक्ष देऊ शकणार नाही। याचमुळे नंतरचे 26, 27, 28 आणि 29 हे दिवस आपल्या जवळ असणार आहेत। शासनाचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधावे म्हणून 28 जानेवारी रोजी आपण आंदोलन करावे असे ठरले। नाहीतरी हे शासन निष्ठुर आहे, हुकुमशाही आहे, फक्त मनाचा कारभार चालवते आहे। निष्ठुरपणाने त्याने सांगितलेच आहे की मानधन वाढवणे शक्य नाही। तसे तर आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोतच, तसाही पेन्शन आणि ग्रॅज्युटी बाबत तोडगा हा काढण्यात आलेला आहेच, फक्त लेखी लिहून घेण्याचे बाकी आहे। संपाचे 42 दिवस हे संपुष्टात आलेले आहेत। सेविकांना बऱ्याचशा अडचणींना हे सामोरे जावे लागलेले आहे। हातावरचे पोट असल्या कारणाने आता त्यांना संकटे झेपणे हे शक्य नाही। तरीही बऱ्याचशा प्रमाणात त्यांनी त्या संकटाला झेलून धरले। अजूनही आपण ठाम आहोतच, पण आता कुठेतरी थांबावे लागणार असे दिसते। अजूनही शासन ऐकत नसेल तर शासनासच धडा शिकवणे गरजेचे आहे। त्यासाठी मतदानावर बहिष्कार हेही आपण ठरवलेले आहेच। त्यासाठी सर्वांना विनंती की आता या आंदोलनात एकजूट सोडू नका। हा शेवटचा टप्पा आहे, तशी वेळोवेळी माहिती आपणास पुरवली जाणारच आहे। तसेच येणाऱ्या पुढील माहितीसाठीही अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओस 1 लाईक करा। धन्यवाद।